राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी हा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक सर्वांसाठी गुड न्यूज आलेली आहे ती गुड न्यूज कोणती चला डिटेल या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता की शाळांना दोन मे ते बारा जून उन्हाळी सुट्टी राहणार आहे पण बघा वेट करा सर्वांना इथं इथं याच तारखेपर्यंत सुट्टी राहणार नाही वेगळी इथं तारीख आहे चला कोणती बघूया बघा इथं कोरोनामुळे मर्यादित वेळेत ऑनलाईन भरल्या वर्गांमुळे नियमित अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकलेला नाही त्या पार्श्वभूमीवर पहिली ते बारावीच्या मुलांना उन्हाळी सुट्टी मिळेल की नाही अशी धाकधूक होती मात्र नियमित अभ्यासक्रमात पंचवीस टक्के कपात करून शाळांना दोन मे ते बारा जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे पण बघा की उन्हाळ्याची तीव्रता पाहता विदर्भातील शाळा सत्तावीस जूनपासून सुरू होणार आहेत म्हणजेच पुन्हा महाराष्ट्रामध्ये दोन मे ते बारा जून पण उन्हाळ्यातील ज्या शाळा आहेत त्या सत्तावीस जूनपासून सुरू होणार ठीक आहे हा झाला वेगवेगळ्या तारखा तर दरम्यान नवीन शैक्षणिक वर्ष तेरा जूनपासून सुरू होणार आहे आणि जे नवीन शैक्षणिक वर्ष आहे तुमचं ते तेरा जूनपासून असून इथं सुरू होणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं सुट्ट्यांमध्ये कपात करण्यात आलेली आहे आणि ज्या सुट्ट्या तुम्हाला मिळणार आहे उन्हाळ्याची सुट्टी दीर्घ सुट्टी कमी करून या सुट्ट्या दिवाळी गणेशोत्सव किंवा नाताळसारख्या सणांमध्ये देण्यात येणार आहेत या सुट्ट्या देण्याचा अधिकार स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांना असणार आहेत मात्र या सुट्ट्या देताना शहात्तर दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या इथं मिळालेल्या आहेत तुम्ही इथं बघू शकता दोन मे ते बारा जून पुन्हा महाराष्ट्रासाठी आणि सत्तावीस जून पर्यंत इतर उद विदर्भातील शाळांना आणि नवीन शैक्षणिक वर्ष तेरा जूनपासून सुरू होणार आहे तर व्हिडिओ नक्की शेअर जेणेकरून प्रत्येकापर्यंत ही अपडेट पोहोचायला पाहिजे थँक्यू